देवेंद्रजी, तुम्ही म्हणजे एकूण म्हणजे जेव्हा तुम्ही शाळेपासून कॉलेजपासून असे तुमच्या आयुष्यामध्ये प्रसंग, राजकारणातले बिघडलेल्या संबंधांबद्दल आपण नको बोलायला, पण व्यक्तिगत आयुष्यामध्ये असे प्रसंग जेव्हा आले असतील तेव्हा त्या व्यक्तींशी तुमचे संबंध पुढे कसे राहिले, ज्यांच्याशी खूप भांडणं झाली त्या त्या वयामध्ये, ज्यांच्याशी मतभेद झाले, आवर्जून ते मिटवण्याचे वगैरे प्रयत्न तुम्ही केले? मी खरंच सांगतो, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मतभेद वगैरे या गोष्टी राजकारणात येऊन मला कळल्या. शाळेमध्ये कॉलेजमध्ये मतभेदा विषयच नव्हता. माझ्या जीवनामध्ये माझं कधीच भांडण झालं कधीच नाही, नेवर भांडण नाही झालं कधीच नाही, नेवर. तुम्ही माझे कॉलेजमधले मित्र असतील, शाळेतले मित्र असतील, तुम्ही कोणालाही विचारू शकता. आणि आजही शाळेतले कॉलेजमधली जे मित्र आहेत ते मित्र माझ्या संबंधात आहेत, आमचे अतिशय चांगले अजूनही अनेक लोकांशी चांगले संबंध आहेत. आणि कॉलेजमध्ये गेल्यावरही म्हणजे मला आठवतं की मी लॉ कॉलेजला 12वीनंतर 5 इयर कोर्सला एंट्री घेतली. एंट्री घेतल्याबरोबर लगेच तिथे लक्षात आलं की त्यावेळी आमच्याकडे काँग्रेसचा भरपूर बोलबाला होता. तिथे काँग्रेसचे म्हणजे NSUHचेच दोन पॅनल लढायचे त्या काळामध्ये. आमच्याकडे डॉक्टर जिचकार आणि अनिस अहमद असे दोन नेत्यांचे पॅनल चालायचे, तर त्यांचेच दोन लढायचे. गेल्याबरोबर मी माझं पॅनल टाकलं तिथे. आता ते काही पॅनल काही निवडून मिळून आलं नाही, दोन लोक आले बाकी आम्ही पडलो. पण आमचं पॅनल पडल्यानंतर जे निवडून आले त्यांनी जो संदल वाजवायला आणला होता त्यात आम्ही सगळे नाचलो. आणि त्याच्यानंतर त्यांना गॅदरिंग ऑर्गनाईज करण्यामध्ये त्यांचे लोक काय मदत करतील त्यापेक्षा जास्त आम्ही केली. आणि त्यानंतर 5ही वर्ष आमची पद्धत होती निवडून कोणी येऊ सगळ्यांनी नाचायचं आणि सगळ्यांनी एकत्रित गॅदरिंग करायचं. त्याच्यामुळे मला वाटत नाही की कधी अशा प्रकारचं मतभेद. एकदा मैत्री झाल्यानंतर मित्र दूर गेला असं मला आठवतच नाही. राजकारणामध्ये आल्यानंतर मात्र हे सत्य लक्षात आलं की अनेक वेळा इथली मैत्री ही राजकीय परिस्थिती अनुरूप ही बदलत असते आणि कधीकधी तुम्हाला त्याचं दुःखही होतं. मात्र मला असं वाटतं की अदरवाईज माझ्या जीवनात हे कधी घडलंच नाही. पण जर आपण असं बघायचं म्हणजे जर तुम्हाला मी विचारलं की तुम्हाला तुटलेल्या मैत्रीचं जास्त दुःख आहे का फसलेल्या मैत्रीचं जास्त दुःख आहे? फसल्यामुळेच तुटलेली आहे. आता एक्सपर्ट कमेंट आला याच्यावर बोलता येत नाही. सांगा, तुम्ही पण सांगा. ठीक आहे, मला असं वाटतं राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टीला तयार राहावं लागतं. त्यामुळे फार काही म्हणजे आपण असं म्हणतो ना, जो बीत गई वो बात गई. समोर पाहायचं आणि चालायचं बस.